माय मराठी माय बोलीचं महा चॅनल ओ नमो शिवाय ओ नमो शिवाय ओ नमः शिवाय अपस्त्री माते समान परती आली चालून तिचे धरावेत म्हणी इच्छा महाराज बोला महाराज किती वर्षापासून झाल्या एक 10-5 वर्ष झाला असेल बरं पहिलं लग्न झालतं का झालतं की बरं बरं मग लेकरं झाले असतील सगळं झालतं मग आता संन्यास घ्याय काय झाला नाही नाही काशीला जाऊन संन्यास घेतलाय बरं बरं महाराज मदन मालकाचं नकरस भांडण झालं कुरुबूर मी म्हणले कारभारी असल्या भांडण्यासाठी आपल्याला जमणावं आणि थोडं तुम्ही नकर ध्यान धरा मला पहिल्यांदा एकदा चिंगी झाली पोरगी झाली तिचं नाव चिंगी ठुली आहे आठवी नवीला गेली शिकाय पोरगी हुशार पोरीने म्हणली माय आणि मम्मी कधीच म्हणायचं नाही आहे मम्मी बाहेर देशामध्ये मेलेल्या मड्याला मम्मी म्हणतात आणि पिल्लू कधीच म्हणू नका आता तुमच्या गावात असं सांगायचं गेलं खरं हे गोष्ट तुमचा सोयऱ्याना सोयरा निघल बारहाळीला स्वतः मी होतो तिथं सप्त्याला एका बिल्डिंगचे खंदे म्हणजे खड्डे खणले होते ना अवकाळी पाऊस पडला आणि आम्ही 5 वाजता बाहेर निघाला ऊन पडल्यामुळं खड्डे फुल भरून 15-15 फुटाचे त्याच्यात त्या लेकराचं नाव पिलू ठुले 2 पोर आले लेकरू पडलं मधात ते लेकरू आम्हाला येऊन म्हणाले मामा पिलू पडले मधात आम्ही म्हणल्या डुकराचं पडलं असेल ना कुत्र्याचं पडलं असेल माय तुमचं पिलू ह्या देवाची शपथ घेऊन मेलं मी सांगलो त्याच्यासाठी लेकरला पिलू म्हणू का कुत्र्याचं पिलू म्हणायचं का शेरडाचं म्हणायचं का मेंढराचं म्हणायचं लेकरला पिलू म्हणू नका आणि आईला मम्मी म्हणू नका आई किंवा माय म्हणा बाहेर देशामध्ये ही असं बोलायचं झालं की इथं काय म्हणलं उशीर व्हालाय उशीर व्हालाय तुम्हाला सामनाच बघायचं झालं तर आपल्या मारती जन्माच्या पौर्णिमेवर बघा असलं काहीच बोलणार शिवाज देऊन घेता फटक फटक माझे सवती सहा जंग तुझ्या अंगाला झोमती दारवट्याच्या कोण गेलं तुझ्यात शिरले 2 गे हे भारोड असले म्हणाय मला येतात पण अर्थ करून सांगावं लागतं 2 गे कोण शिरले त्याच्यासाठी आम्हाला बोलू द्या सगळ्याला अहो महाराज बोला मजे कारभारी नकर भांडण केले मी म्हणले कारभारी पोरगी मॅट्रिकला गेली बाहेर रोडवर संडासला बसला म्हणाली आणि संडास घरी बांधा बांधतो म्हणलं 4 इकडं तिकडं हिंडल आली तालुक्यावरली निवडणूक तालुक्यावरली निवडणूक आल की जाच पेऊन याच म्हैस दारात बांधलेली पोरीने म्हणली आई तुला तर जाणं होईना म्हैस म्या घेऊन जाते 4-5 दिवस पोरीने म्हैस घेऊन गेली 5व्या दिवशी गुरुजी आले पारुबाई पारुबाई तुमची मुलगी वर्गात शिकाय हुशार आणि कॉलेजमध्ये हुशार आज का आली नाही मी म्हणले काय सांगू गुरुजी तालुक्याची निवडणूक आलं म्हणाले निलंग्याला चले दारू पिऊन आले बदबद मला माराले सकाळच्या पारी माय चपात्या करू लागते नकर बोलले मजाच हातातलं लाटणं घेतलं आणि खडकुण्या तोंडावर हातलं 2 दातच खुलले तेव्हापासून असं जमणा गुरुजीने सांगले घरात आले की बचत गटाच्या बाया बोलवा अंधरून ठेसा बचत गटाच्या बाया बोलिल आलेच आई उद्यापासून माझी म्या म्हैस घेऊन जातो चिंगीला शाळेत जाय म्हणा चिंगीनं म्हणली पप्पा 2 ड्रेस 1 दप्तर 1 चप्पल आणा बायकून दिली पैसे काय दिली माय बचत गटाच्या मशी मधलं तूप 2 किलोची कॅटली 800-816 रुपयाचं तूप 1600 रुपयाचं तूप घेऊन गेलं आणि निलं की आमदे कुठं इकलं की कुठं पिशवी टाकलं की 6 वाजता येऊन इथं देवाच्या दरबारात पडले पोरायने म्हणले कोण पडले रे कोण पडले पारू काकूचं नवरा पडले
पोराने आणलं माझ्या घरी सोडलं, पोर गेले पळून, म्हैस बांधले होते दारात, झुक झुकत आलं, धाड कुण्या म्हशीवर पडलं, तट कुण्या म्हैस उठली, म्हशीचं शेपूटच धरले. ए पारो पारो, आणि त्या म्हशीच्या शेपटाला धरून वडाले, तू दररोज दोन येण्या घालतीस, आज एकच येणी घातलीस काय म्हणले, शेपटाच्या शेपटाला धरून वडाले. आव म्हणले, दोन येण्या घातलेली पारू घरात आहे, चला या. ते म्हशीचं शेपूट हाय, एकच येणी घातलीस तर घातलीस, पण किती दबरच्या दबर मोठी पल्ली म्हणाले. तवाजे म्याजा कारभारला चटकुड्या, ईद चमकली माय, आज पाणी पडलं तुमच्याकडं, ईद चमकल्या चमकल्या, कोण काढाल रे म्हणजे फोटो म्हणाले. मजा पोरीनं म्हणली, पप्पा तिथं नालीत पडल्या तो, कुत्र्यानं तोंड चाटलं, कुत्र्याच्या फिल्यानं तोंड चाटलं, फोटो काढायसारखं तोंड राहिलं नाही. या तवापासून गेलते गौसले नाहीत आणि कारभारी मला ओळखल्या नाही. हे का हेच होय बघा मालक. हरी हरी जटाशंकर जटाशंकर जटाशंकराच्या बदली न हो, जटाशंकराच्या बदली न हो, धनी हो जोडी न दर्शन करे, जटाशंकराच्या बदली न हो,
मोर